स्वच्छता पंधरवाडा हा आपण आयोजित केला आहे. तर आज 2 सप्टेंबर निमित्त आम्ही आपली छोटीशी मुलाखत घेणार आहोत. सर्वात प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगानगरच्या वतीने मी आपलं स्वागत करते. धन्यवाद. तर मला आपलं नाव सांगता का? माझं नाव सीमा लक्ष्मण नरवे राहणार नेवासा. मी इथं नेवासा नगर पंचायतमध्ये झाडू पाहणार म्हणून कार्यरत आहे. आपण हे स्वच्छता मोहिमेचे दूतच आहात. तर सध्या पण दरवाडा चालू आहे. तर आपण किती वाजता कामाला जाता? सकाळी आम्ही 5 वाजता जाऊन आमची परत 7 वाजता सुट्टी होते. सुट्टी झाल्यानंतर आम्ही घरीचा झकव परत दुपारी 10 ते 12 आणि 12 वाजता घरी आल्यानंतर परत 2 ते 5 वाजता आमची ड्युटी राहते 5 वाजता. त्याच्यानंतर आम्हाला सुट्टी होते. आपण कुठला कुठला परिसर स्वच्छ करता? आमच्याकडं गावातला जो रस्ता राहतो डांबरी रस्ते आपल्या गावात चार रस्ते त्याच्यानंतर बाजारात नगरपंचायत असेल किंवा गावात जेवढे जेवढे मंदिरं असतील जवळजवळ कोणते कार्यक्रम राहतात मंदिरात कोणत्या ठिकाणी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा कोणत्या शाळेत एखादा काही जर कार्यक्रम असेल तर तिथं जाऊन आम्हाला स्वच्छता करावं लागतं. पहा आपलं गाव हे ज्ञानेश्वरांचं पावन भूमी असलेलं नेवासा हे गाव आहे. अनेक वारकरी आपल्या गावात जोडतात. त्यावेळेस नक्कीच थोडंसं परिसर घाण होत असेल आणि ते स्वच्छता करण्याचं काम आपण खूप मोठी जबाबदारी आपण घेतलेली आहे. हे काम आपण दररोज करता का? ज्यावेळेस एखादसा असेल किंवा ज्यावेळेस दुसरं काही असं वारकरी आपले पंढरपूरला जातात त्यावेळेस नागा येतात कोणती दिंडी जर यायची असेल किंवा एखादसा असेल दुसरं कोणतं जर कुणाचं जर दर्शन घेण्यासाठी जर कोणी येत असेल ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तर त्यावेळेस आम्हाला आधीच कळवलं जातं. ते कळवल्यानंतर मग आम्हाला एकूण नगरपंचायतमधून जर आमचं वरती काम सांगणार मुकादम ज्याला म्हणते ते आम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं तर जागा तिथं तिथं असा कार्यक्रम आहे तिथं कुणाचं जेवणाचा कार्यक्रम आहे किंवा तिथं स्वच्छता करावं लागेल किंवा कुणीतरी तिथं आज दर्शन घ्यायला येणार आहे किंवा मग आज एखादच आहे एकादशीनिमित्त भाविक खूप दर्शन तिथं घाण होते किंवा घाण दिसते मग त्याच्यामुळे आज तुम्ही जा तिथं तिथं स्वच्छता करा मग आम्हाला किंवा 4-5 महिला किंवा जेवढं कामावर असेल जास्त जर तिकडे घाण असेल तिथं म्हणले तुम्ही लय दिवस झाले 8-5 दिवस झाले इकडे आलेले घाण खूप झालेली मग आम्ही जास्त जणी जातो जर कमी कचरा असेल तर 5-6 जणी या आपले राष्ट्रीय सण असतात आणि ज्या ज्या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आपल्या नेवासा शहरातील जेव्हा शाळा तहसील ऑफिस तलाठी ऑफिस नगरपंचायत किंवा दुसऱ्या गावातल्या नंदो शाळा असेल मराठी शाळा असेल संपूर्ण शाळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे तिथं जाऊन आम्ही ऐका आपण अतिशय खूप चांगलं काम करत आहात स्वच्छतेचं. तुम्हाला लोकांकडून काय अपेक्षा आहे लोकांनी आपलं गाव स्वच्छ राहण्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? आम्ही आमचं काम करतोच आम्हाला तर ते आमच्या हाती घेतलेले आम्हाला ते करावंच लागणार आहे की नाही पण आम्हाला तुम्ही तुमची साथ आम्हाला पाहिजे कारण की तुम्ही तुमचं जर घर स्वच्छ ठेवलं तुम्ही जर साईड साईडला कचरा 2 डबीन ठेवला 2 डबीन मध्ये एका डबीन मध्ये सुका कचरा एका ओला कचरा जर टाकला आपल्या घरात जे दुसरा कचरा काही निघतो काच असेल किंवा आपल्या जुने चप्पल असेल हे जर प्रत्येक वेगळ्या साईडला दिलं तर या कचऱ्याचा आम्हाला पुढे जाऊन दुसऱ्या कल्ल्यावर असतात त्यांना विलगीकरण करावं लागतं म्हणजे हा जो कचरा तुम्ही एका ठिकाणी गोळा करता स्वच्छता केल्यानंतर जो कचरा आहे त्याचं पुढे काय होतं? तो कचरा घंटागाडी असते त्या घंटागाडी 2 वेळा असतात एक कचरा ओला असतो डब्बा आणि एक कचऱ्यासाठी सुका असतो तर मग मागे असते 2 डबे आमचे असते तर दुसऱ्या डब्यामध्ये काच किंवा आपल्या घरचे सोबतच्या झाडू महिला आहेत जे कामगार करतात
ولكن هناك اشياء تتعلق بهذه الطريقه التي تتعلق بها 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 أنا أقول لك 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 أنا أقول لك